आम्हाला मी पहिलंच सांगितलं, जेव्हा वर्तमानपत्रामध्ये असं जेव्हा शिवसेना आपल्याला मिळाली तेव्हा काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली, छातीत धडकी भरली, आता काय होणार, आपली प्रॉपर्टी, आपली संपत्ती जाईल का? मी लगेच सांगितलं, तुमची संपत्ती शिवसेना म्हणजे तुमची संपत्ती मला नको, तुमची संपत्ती बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेला नको, बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे, हेच आमचं ऐश्वर। तुम्ही काय केलं, तुम्ही काय केलं, तुम्हाला कोणीतरी मध्ये म्हणालं यांना तर खोके पुरत नाही, यांना कंटेनर लागतात, आणि त्याचा साक्षीदार सगळ्यात जास्त मी असू शकतो। काय गुलाबराव केसरकरा नाही माहित आहे, तानाजीरावा नाही माहित आहे, सगळ्यांना माहित आहे। आणि म्हणून उदय सामंत इकडे आहे, परंतु आज एकदा जेव्हा शिवसेना मिळाल्यानंतर, धनुष्यबाण मिळाल्यानंतर एक पत्र आलं समोरून की शिवसेनेच्या खात्यातले 50 कोटी रुपये आम्हाला पाहिजे, ते आम्हाला द्यावे। मला आशिष कुलकर्णी आणि सचिनने सांगितलं, किरणने सांगितलं, मी एका क्षणाचाही विलंब लावला नाही। मी म्हणालो यांना बाळासाहेब नकोत, बाळासाहेबांचे विचार नकोत, यांना फक्त पैसे पाहिजे, 50 कोटी तातडीने देऊन टाका। 50 कोटी रुपये तातडीने दिले, 50 खोक्यांचा आरोप करणारे तुम्ही, 50 खोके मागताना जरा जनाची नाही तर मनाची तरी काय ते वाटली पाहिजे होती। कसले आरोप करतायत रोज? अरे तुमच्यावरचे आलेली संकट या एकनाथ शिंदेने छातीवर घेतली आहेत।